नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। ह्या ठिकाणी आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत आणि ती म्हणजे कसं, तर बघा की TET नापास उमेदवारांचं काय होणार, ज्यांनी अलीकडेच काय सांगा शिक्षण संस्थावर जॉईनिंग केलेलं आहे, पैसे भरलेले आहेत आणि त्यांना पूर्वीच काय म्हणून सांगा TET पास होण्याची, लक्षात घ्या टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पास होण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आलेली होती, त्याच्यापैकी काही पास झाले काही पास नाही झाले। तर बघा या ठिकाणी इथे त्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार का, TET पास होण्यासाठी मुदतवाढ मिळेल का, हे सगळं आपण काय म्हणून सांगा बघणार आहोत। सरकारचं म्हणणं काय आहे त्या गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत। बघा इथे काय म्हणून सांगा TET अनुत्तीर्ण शिक्षकांना मुदतवाढ नाही। बघा TET अनुत्तीर्ण जे नापास झालेले आहेत त्यांना आता मुदतवाढ मिळणार नाही। राज्य सरकारकडून मार्चपर्यंत 50% शिक्षकांची पदभरती, हे बघा कालपर्यंत हे फेब्रुवारी बोलत होते लक्षात घ्या, तर आता मार्चवर आलेला आहे हे लक्षात ठेवा। राज्य सरकारकडून मार्चपर्यंत 50% शिक्षकांची पदभरती, शिक्षक पात्रता परीक्षा TET मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण केवळ 3-4%, 3.7%, 3.70% होणार लक्षात घ्या आहे। त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनीही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। गुणवत्तेमध्ये आपण तडजोड करू शकत नाही, त्यामुळे TET उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना मुदत वाढ देता येणार नाही, यामध्ये केंद्र शासनानेही अट घालून दिलेली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली। शिवाय मार्चपर्यंत 50% शिक्षकांची पदे भरली जाणार असल्याने आता पुन्हा मार्चपर्यंत, कालपर्यंत हेच केसरकर फेब्रुवारीत बोलत होते लक्षात ठेवा, आता मार्चपर्यंत 50% शिक्षकांची पदे भरली जाणार असल्याने रिक्त पदांची समस्या सुटेल असेही ते म्हणाले। मी ज्या ज्या ठिकाणी काय सांगा रिक्त आहेत पदे शिक्षकांची त्याची सुद्धा समस्या दुरेल असं ते बोलले। विधानसभा सदस्य रईस शेख यांनी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती, त्याला उत्तर देताना केसरकर बोलत होते। यावेळी डॉक्टर भारती लवेकर यांनी TET अनुत्तीर्ण शिक्षकांना मुदतवाढ देऊन उत्तीर्ण होण्याची संधी द्यावी, यामुळे 3000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती दिली। आणि आता मग किती शिक्षकांची नोकरी जाणार आणि परत किती पदे खाली होणार, तर त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटत आहे की जे शाळांवर काय सांगा कार्यरत आहेत शिक्षक म्हणून कंटिन्यू करत आहे, तर त्यांच्या किती सांगा असे 3000 शिक्षक आहे ज्यांनी आणखी पात्रता परीक्षा सुद्धा पास केलेली नाही आहे, हे लक्षात घ्या। मग हे बघा या ठिकाणी काय म्हणत आहे, तर 3000 शिक्षकांच्या नोकरीवर गदा येईल अशी माहिती त्यांनी दिली। यावर केसरकर यांनी काय, केसरकर काय बोलले की मुदतवाढ देण्यास केसरकरांनी स्पष्ट नकार दिला। केसरकर म्हणाले की शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसेल, पटसंख्या कमी असलेल्या शाळा अजिबात बंद केल्या जाणार नाहीत, गुणात्मक व दर्जात्मक बदल दिसतील, व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून त्याच्यावर काम सुरू आहे। लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विधानसभा सदस्य यशोमती ठाकूर, सुनील राणे, अबू आझमी, डॉक्टर भारती लवेकर इत्यादी लोकांनी काय म्हणून सांगा सहभाग घेतला होता। परत बघा TET नापास, TET पास नसेल तर नोकरीवर येईल गदा, TET पासच पाहिजे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा लक्षात घ्या। आणि त्यात त्यांनी हे सांगितलं की आता जे काही TET नापास आहे, बघा इथे TET उत्तीर्ण होण्यासाठी ज्यांना मुदत आहे त्यांनी त्या मुदतीतही परीक्षा उत्तीर्ण व्हावे, जे TET उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांना सेवेतून काढणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले। म्हणून अलीकडे जे लोक काय म्हणून सांगा कंटिन्यू करत आहे, नीट समजून घ्या, ज्यांच्याकडे मुदत आहे तर त्यांनी काय करणं जरुरी आहे, तर TET पास होणं अत्यंत जरुरी आहे, अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या। म्हणून जर समजा TET मुदतीत पास झाले नाही तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मुदतवाढ देणार नाही आणि नोकरी तुमची काय सांगा त्यातून जाणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या, ठीक आहे। चला एक महत्त्वाची गोष्ट परत सांगायची आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ ह्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण स्पर्धा परीक्षा क्लासेस मोफत होत असतात, TET म्हणा, CTET म्हणा, पोलीस भरती, TAIT आणि संपूर्ण स्पर्धा परीक्षा, कृषी सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, वनरक्षक, सरळसेवा, तलाठी, लिपिक, पोलीस भरती ह्या सगळ्या बॅचेस मोफत होत असतात। आणि ह्या सगळ्या कशा होतात सर, यूट्यूब लाईव्ह होतात, कशा जॉईन करायच्या, राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा,
ह्या प्रक्रिया केल्यावर तुम्हाला संपूर्ण मोफत बॅचेसचे नोटिफिकेशन येईल. बघा 9657779495 ह्या नंबरवर फोन करा, इथे नाव पत्ता पाठवा. बघा आणि ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मोफत मिळतात. टेलिग्राम चॅनलवर सर्व परीक्षांचे आधी झालेले पेपर, सर्व परीक्षांचे सर्व पेपर, सर्व नोट्स म्हणा, पुस्तकांच्या पीडीएफ म्हणा, त्यासाठी 9657779495 ह्या नंबरवर तुमचे नाव पत्ता पाठवा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. धन्यवाद.